विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8002-47-0480. कोकणची लाल माती, हिरवं जंगल, पांढरे किनारे आणि निळे शार समुद्र हे कोकणचं वैभव आता विमानातून पाहायला मिळू लागलंय. इतकंच नव्हे तर संपूर्ण जगातील पर्यटकांसाठी कोकण खुलं झालंय असं प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलंय. आज खरं तर हा एक खरोखर आनंदाचा क्षण आहे. कोकणामध्ये जे काही आम्ही नेहमी फिरत असतो, प्रचारासाठी असेल किंवा एरवी असेल, नेहमी वाटायचं की हा जो जिल्हा आहे पर्यटनाचा जिल्हा आहे आणि इथे आपण अजून काय काय करू शकतो, इथे केवढी जगभरातून लोक येऊ शकतात, ज्याचं पोटेन्शियल एवढं आहे, जगाला कोकण काय आहे ते दाखवू शकतो. खरं म्हणजे आज येताना देखील आम्ही जेव्हा लँडिंग होत होत, जे काही आपल्याला इकडचं बीच दिसतं, इकडची जी माती आहे, लाल माती, हिरवे डोंगर, निळं पाणी आहे, पांढरं बीच आहे, जी रेती दिसते इकडची, अर्थात आणि इकडची माणसं देखील, एक वेगळी जादू आहे. आणि ही जादू मला वाटतं आजपासून आपण जगाला दाखवू शकू ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. साहेब, मी आपली माफी मागतो, आपल्या नंतर खरं तर बोलायचं नाही प्रोटोकॉल प्रमाणे, पण मला वाटतं आज आपण होस्ट आहात आणि म्हणून आपण प्रास्ताविक जे केलं आमचं सगळ्यांचं स्वागत केलं. तसं आज देखील मी विचार करत होतो की एवढी दिग्गज मंडळी मंचावर असताना मी देखील बोलायचा तरी काय, पण पर्यटन मंत्री आणि पर्यावरण मंत्री म्हणून आज मी आपल्याला एवढंच आश्वासन द्यायला आलेलो आहे की या पुढच्या काळात कोकण जग प्रसिद्ध आहेच, पण इथे जगातून प्रत्येक कोपऱ्यातून लोक कशी येतील ह्याची जबाबदारी आजपासून आम्ही घेत आहोत. आज आपण आपले दरवाजे खुले केले, जगाला खुले केलेले आहेत आणि एवढंच काय, तर जेव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री महोदय आहेत, उपमुख्यमंत्री महोदय, महसूल मंत्री महोदय, मी आणि आमच्या अदितीजी, आम्ही सगळेच असं कधीही आठवडं नसेल. आणि विनायक राऊत साहेबांनी जसं सांगितलं, प्रत्येक आठवड्यात कोकणासाठी आपण काय चांगलं करू शकतो, पर्यटक इथे कसे आणू शकतो, वाढवू कसे शकतो ह्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. कित्येक गोष्टी आपण ह्या गेल्या 1.5 वर्षात केलेल्या आहेत, कोविडच्या काळात देखील केलेल्या आहेत, जेणेकरून इकडचे जे आपले पर्यटन जिल्हे आहेत आणि कोकण म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि अर्थात रायगडमध्ये देखील जगभरातून पर्यटन आणायचं असेल तर काय काय नक्की करायला लागतं ह्याच्यावर जेव्हा आम्ही विचार करतो, तर सर्वप्रथम म्हणजे चांगले मोठे हॉटेल्स, 5-star हॉटेल्स आपण ह्या जिल्ह्यांमध्ये कसं आणू शकतो ह्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करतो. 2 हॉटेल्स तर असे होते, कॅबिनेटमध्ये आम्हाला प्रस्ताव आणायला लागला, साधारण 92-93 पासून जे पेंडिंग होते हॉटेल्स, वर्षानुवर्ष म्हणजे 20-25 वर्ष त्यांचा प्रस्ताव पेंडिंग होता, आम्ही पहिल्या 6 महिन्यात तो प्रस्ताव मान्य करून घेतला आणि पुढच्या 2 वर्षात इथे मोठे चांगले हॉटेल्स येतात. आमची मिठबावची MTDCची प्रॉपर्टी असेल, सीवर्ल्डचा प्रस्ताव असेल त्याच्यावर देखील आम्ही आता लक्ष केंद्रित करत आहोत. सबमरीन टुरिझम आहे, बीच शॅक पॉलिसी आहे. एकंदरच काय तर आपल्या देशात जास्तीत जास्त टुरिझम खेचण्याचा आपला जो एक मनोदय आहे, देशाला तर त्याचा फायदा होणारच आहे, पण देशाचा जेव्हा जेव्हा आपण फायदा बघितला असेल किंवा चांगलं पुढे नेलं असेल तर महाराष्ट्र म्हणून आपण अग्रेसर राहिलो, देशासाठी अग्रेसर राहिलेलं आहे, आपल्या लोकांसाठी अग्रेसर राहिलेलं. आज संपूर्ण कोकणवासियांना मी एवढंच वचन देतो की पर्यटक आपण वाढवत असताना, पर्यटन इथे आणत असताना जे पर्यावरण जपायचं आहे, जपायचं आहे, जोपासायचं आहे, त्याचं समतोल कसं राखलं जाईल, त्याचं संतुलन कसं केलं जाईल याची जबाबदारी देखील आम्ही सर्व घेत आहोत. मी पुन्हा एकदा संपूर्ण कोकणवासियांचे अभिनंदन करतो, ज्यांनी ज्यांनी इथे ह्या एअरपोर्टसाठी हातभार आपला दिला असेल, जे मेहनत इथे घेतली असेल, मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.